नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं ऑक्टोबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करू की तुमचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की गेल्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जास्त प्रमाणात आले होते, कधी कधी निर्णय कसे घ्यायचे, कशा प्रकारचे घ्यायचे, कधी कधी ब्लँक झाल्यासारखं सुद्धा वाटलेलं असेल. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत आहेत, गोष्टी सकारात्मक होत आहेत. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या मेषस्थानामध्ये भ्रमण करत होता दिनांक 2 तारखेनंतर, तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारे दिनांक 18-19 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की षष्ठ स्थानाचा स्वतःच्याच राशीमध्ये, परंतु तो वक्री आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होता आणि दिनांक 4 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. सर्व गोष्टीचा एकत्रितपणे विचार केला तर तुमच्या राशीमध्ये रवी सुद्धा आहे, मंगळ सुद्धा होता गेल्या महिन्यामध्ये, या महिन्याच्या साधारण 4 तारखेनंतर तो भ्रमण करणार आहे द्वितीय स्थानामध्ये. तर गेल्या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह पण होता, थोडीसे धावाधाव पण करावी लागले होते आणि जे की तुमच्या राशीला तेवढीशी अपेक्षित नसते. म्हणजेच शारीरिक समजा जास्त ताण आला की तुमची राशी लवकर थकून जाते, मलूल होते. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा स्वामी हा सुद्धा व्यसन, म्हणजे मानसिक शारीरिक दृष्ट्या पाहायचं झालं तर गेले साधारण 1-1.5 महिने काही व्यवस्थित नव्हते, परंतु ह्या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होणार आहे. त्याचं आता सांगितलं की बुधाच्या भ्रमणामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या अगदी व्यवस्थित असाल आणि बुध स्वतःच्याच राशीमध्ये तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे, त्याच्यामुळे एक विचारांची जी प्रक्रिया प्रोसेस आहे ती बरं तुम्ही प्राप्त करू शकाल, मनाची शांती तुम्हाला मिळू शकेल. थोडंफार तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, पण तुझं स्ट्रेस टेन्शन जो तुमच्या मनावरती आला होता तो सगळ्याच्या सगळा निघून जाणार आहे या महिन्यामध्ये. या संदर्भातले बरेचसे चांगले अनुभव तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तसं काही मोठं टेन्शन वगैरे घेण्याचं कारण अजिबात नाही. यानंतर आपण विचार करणार आहोत तुमच्या आर्थिक स्वास्थ्याबद्दल किंवा आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारण तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध आणि केतू हे सर्व ग्रह आहेत. पैकी जो रवी आहे तो 18 तारखेनंतर येणार आहे, मंगळ जो आहे तो 4 तारखेनंतरच येणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानात आहे मात्र तो वक्री आहे, आणि अष्टमेश आहे तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, 4 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात येणार आहे. आणि तुमच्या लाभ स्थानामध्ये शुक्र आहे, जो की 2 तारखेनंतर तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करतोय. तर सर्व गोष्टीचा एकंदरीत विचार करायचा झाला तर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला पैसे तरी येत राहतील, परंतु त्याचा विनियोग कशा प्रकारे करायचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील. अर्थात तुमच्या राशीला वेगळं सांगायची गरज नाही, कारण पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचं याचं उपजत ज्ञान तुम्हाला असतं. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील, अन्यपेक्षित काहीतरी खर्चाचे प्रसंग निर्माण होतील, किंवा तुम्ही ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्या गोष्टी म्हणजे संदर्भात आर्थिक संदर्भात काही गुंतवणूक करा, ते तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या ठिकाणी लक्ष द्या, कारण मंगळ केतूची युती साधारण 5-7 तारखेला होणार आहे. या महिन्याचं जे ग्रहण आहे ते सुद्धा तुमच्या रवी केतूची युती सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. या सर्वांमुळे थोडंसं आर्थिक जे आहे गुंतवणुकीच्या संदर्भात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या, या महिन्यात तुम्हाला इझी मनी वगैरे मिळू शकतील, म्हणजे सहज पैसे मिळलं किंवा ज्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा नव्हती अशा प्रकारे काही पैसे वगैरे मिळणं हा प्रकार होऊ शकतो. परंतु खर्च याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, अनपेक्षित अवाजवी खर्च वगैरे होऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल, या महिन्यामध्ये गेल्या महिन्यासारखाच थोडासा गोष्टी होतील. अर्थात या महिन्यामध्ये द्वितीयातला जो मंगळ भ्रमण करणार आहे तो चौथ्या दृष्टीने तुमच्या 5व्या स्थानाला सुद्धा पाहणार आहे. त्यामुळे थोडस जे म्हणजे कुठल्याही प्रकारचे रिस्क न घेता तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड केलं तर ते बरं होईल, म्हणजे सोची समजे ती चालू शकेल. परंतु फक्त आणि फक्त भाग्याच्या आधारावरती अशी कुठलीही रिस्क घेऊ नका, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ तर होणार नाहीत परंतु तोटे होण्याची शक्यता जास्त राहील. तर या गोष्टीवर लक्ष द्या. अर्थात मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं पैसे तर तुम्हाला येतील, परंतु त्याचा विनियोग कसा करायचा ही गोष्ट जास्त महत्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. साधारण तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या व्यय स्थानात आहे, तुमच्या राशी मध्ये नंतर येणार आहे, तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा द्वितीय स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे. तर या दृष्टीने जर का विचार केला तर जो गुरु तुमचा चतुर्थेश आहे, तुमच्या
आठव्या सणात आहे आणि तो वक्री अवस्थेत आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात, अर्थात त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन दैनंदिन जे जीवन आहे त्याच्यावरती होणार नाही. परंतु थोडंसं काळजी घेणं महत्वाचं आहे. वास्तूच्या संदर्भात कुठलेही महत्वपूर्ण निर्णय, म्हणजे वास्तू तुम्हाला विकायची असेल, नवीन घ्यायची असेल, रिनोव्हेट करायचं असेल, या महिन्यात घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं लव लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या सहाव्या सणांमध्ये भ्रमण करतो, तो वक्री आहे आणि पंचमावरती मंगळाची चतुर्थ दृष्टी सुद्धा आहे. तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं अशा काही गोष्टी होऊ शकतील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती म्हणजे ज्या कन्या राशीच्या व्यक्ती स्त्रिया गर्भवती आहेत, त्यांनी सुद्धा स्वतः थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात फार मोठ्या काही त्रासदायक गोष्टी होणार नाहीत, परंतु छोटी मोठी जी लक्षणं असेल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं स्वतःचं एफर्ट देणं जास्त गरजेचं राहील. त्यानंतर आपण चर्चा करणं तुमचं वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या आठव्या सणामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सप्तम सणापासून जो अष्टमी स्थानामध्ये असणारे रवी आणि केतू, त्याचप्रमाणे मंगळ आणि कृती यांचा सुद्धा यांची सुद्धा युती होणार आहे. तुमच्या द्वितीयामध्ये बुध, मंगळ, रवी आणि केतू एवढे सर्व ग्रह आहेत, त्यामुळे त्याचा एकत्रित परिणाम असा होईल तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, तुमचे पैसे सुद्धा जास्त त्या संदर्भात खर्च वगैरे होऊ शकतील, याकडे लक्ष द्या. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील, या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये साधारणत ग्रहणाचा सुद्धा भाग आहे, तर ग्रहणाचा सुद्धा परिणाम आहे तो या महिन्यात दिसून येईल. तर थोडंसं स्वतःला तयार ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमच्या करिअरच्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे बुध, जो की तुमच्या व्यसनामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 4 तारखेनंतर 2 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दिनांक 18 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तर साधारणतः गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये करिअरच्या संदर्भात जी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली होती किंवा तुम्हाला जास्त फिरावं लागलं होतं, तर त्या गोष्टी या महिन्यात बऱ्याच प्रमाणात कमी होतील. त्या संदर्भात एक स्टेबिलिटी येऊन जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही ऑपॉर्च्युनिटी सुद्धा या संदर्भात तुम्हाला तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मिळू शकतील. तर या अन्वयी विचार करायचा झाला तर कार्यक्षेत्राच्या बाबतीत म्हणजे फारसं काय स्ट्रेस टेन्शन घेण्याची गरज नाही. यात दोनच गोष्टी आहेत या महिन्यात की ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे स्पेंडिंग असेल, तुमचे इन्व्हेस्टमेंट असेल, याकडे लक्ष द्या. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या समस्या किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. साधारणतः दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि जो नेपच्यून तुमच्या सप्तमात भ्रमण करेल दोघांचा प्रतियोग होणार आहे. साधारण या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तुमच्या जीवनाच्या घेऊ नका, कारण या दरम्यान तुमची मानसिकता स्थिर नसेल आणि घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या सणात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 2व्या सणात येईल त्या दोघांचा प्रतियोग होणार आहे. शुक्र सुद्धा तुमच्या राशीकरता खूप महत्वाचा असा ग्रह आहे, तो तुमचा भाग्यशाही आणि शनी जो पंचमेश आणि रेष आहे या दरम्यान तुम्ही आणि तुमचे जे संतती असेल त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्या संदर्भात अशा प्रकारचा काही अनुभव येऊ शकेल. स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला शनी आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या सणात भ्रमण करतो त्याच्यावर तुमच्या द्वितीयात असणारा जो मंगळ आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर साधारण तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. आर्थिक संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची या दरम्यान होऊ शकेल. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी जो बुध आहे, जो की तुमच्या द्वितीय सणात भ्रमण करेल, त्याच्याबरोबर शनी जो की तुमच्या 6व्या सणात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग अतिशय महत्वपूर्ण असा योग आहे. या दरम्यान जर तुम्ही जॉबलेस असाल किंवा तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल किंवा तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भातलं महत्वपूर्ण काही गोष्टी करायच्या असेल या दरम्यान करू शकता, कारण तुम्हाला त्याचे चांगले काही आस्पेक्ट किंवा चांगले काही रिझल्ट मिळतील. साधारणतः शनी बुधाचा जो त्रिकोण योग आहे दिनांक 22 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला शनी आणि रवीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 2व्या सणात भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या 6व्या सणात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय महत्वपूर्ण असा योग आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बाहेर फिरायला जाणार किंवा थोडीशी तुमचं फिरणं वगैरे होईल, परंतु ते पॉझिटिव्ह होईल. म्हणजे कामं तुम्ही हातात घ्याल ती सकारात्मकतेने पूर्ण होऊ शकतील.
आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 8व्या सणात भ्रमण करतो आणि मंगळ जो की तुमच्या 2व्या सणात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे, महत्वपूर्ण राहील. या दरम्यान तुमचे जे स्पेंडिंग असेल त्याकडे लक्ष द्या, तुमचे जे खर्च असेल त्याकडे लक्ष द्या. वैवाहिक विरोधाबाबतचे नाते संबंध सुद्धा या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता आहे. या 2-3 गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचे संदर्भ याचा थोडासा परिणाम तुमच्या आर्थिक स्थैर्यावरती होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. तुमच्या 2व्या स्थानामध्ये मंगळ बुधाची युती आहे. या दरम्यान सुद्धा आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक विरोधाबाबतचे नाते संबंध जास्त प्रमाणात ताणले जाऊ शकतील. काळजी का, स्ट्रेस, टेन्शन तुम्हाला साधारणतः तुमचे जे फायनान्शियल स्टेटस असेल त्याच्यावरती त्याच्या संदर्भात येण्याची शक्यता जास्त राहील. कुठल्याही अशा प्रकारचे व्यवहार करू नका की जे ज्यावरती तुम्ही जास्त विचार केले ना, किंवा भाग्यावरती फक्त आणि फक्त विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो त्याच्याबरोबर शुक्र जो की तुमच्या वेळात भ्रमण करणार आहे त्याचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात हा त्रिकोण खूप महत्वपूर्ण राहील. तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील. जर का तुम्ही अशा प्रकारच्या काही गोष्टींमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्या संदर्भात काय, आणि भाग्याचे साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान चांगल्या प्रकारचे लाभ मिळेल. काही लाभ असे काही होतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल, तर या दृष्टीने सुद्धा शुक्र हर्षाचा जो त्रिकोण योग आहे 31 तारखेला तुमच्या अष्टम आणि व्यसनातून होणारा हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 28 तारखेला जी अमावस्या आहे ती 14 तारखेला आहे. या महिन्यातलं साधारणतः जो ग्रहण कालावधी आहे तो सुद्धा 28 तारखेलाच आहे. काळजी घ्या, कुठल्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय 14 किंवा 28 तारखेला घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट करायचे असेल, प्रॉमिसेस करायचे असेल, किंवा वादविवादामध्ये सुद्धा जाऊ नका. गोष्ट तुमच्यासाठी वेगळ्या प्रकारचे होऊ शकतील. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर 2 गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहील. पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की जे स्ट्रेस टेन्शन त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेला आहात किंवा पडणार, त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. आणि निगेटिव्ह गोष्ट अशी असेल की जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जातात, किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही गोष्टी डोकोवर करू शकतील. आणि तुमचे जे खर्च असेल, एक्सपेंडिचर असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल या किंवा आर्थिक संदर्भात तुम्हाला थोडेसे काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.